नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपण आपला पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत या पाठामध्ये सम्राट अशोक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. पहा, चंद्रगुप्त मौर्य यांनी राजपदाचा त्याग करून त्यांचा मुलगा बिंदुसार सत्तेवर आला. त्यानंतर राजा बिंदुसार यांचा मृत्यू झाल्यानंतर सम्राट अशोक सत्तेवर आले. सम्राट अशोक सत्तेवर येण्यापूर्वी त्यांची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आणि ज्यावेळेस ते राज्यपाल होते तेव्हा त्यांनी तक्षशिला येथील बंड यशस्वीपणे मोडून काढले होते. त्यानंतर सम्राट अशोक यांनी कलिंगवर स्वारी केली. कलिंगचे युद्ध झाले. पहा, कलिंग राज्याचा प्रदेश आत्ताच्या ओडिसा राज्यात होता. सम्राट अशोक यांनी कलिंगवर विजय मिळवला. सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. परंतु पहा, ज्यावेळेस कलिंगचे युद्ध झाले होते त्यावेळेस मात्र भयानक रक्तपात झालेला होता. आणि हा रक्तपात पाहून सम्राट अशोक यांनी युद्ध कधीही न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सम्राट अशोक यांनी स्तंभालेख, शिलालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी सम्राट अशोक यांनी कलिंगवर विजय मिळविला. परंतु कलिंगच्या युद्धामध्ये झालेला विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झाले असा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये केलेला आहे. त्यानंतर पहा, सम्राट अशोक यांनी धर्मप्रसाराचे कार्यसुद्धा केलेले आहे. सम्राट अशोक यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया या ठिकाणी सुद्धा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी बौद्ध भिक्खू पाठविले होते. अनेक स्तूप आणि विहार त्यांनी बांधले. सम्राट अशोक यांनी लोकांसाठी उपयुक्त कामेसुद्धा केलेली आहेत. जनतेला सुखसोयी मिळतील अशा त्यांनी सुविधा निर्माण केल्या. उदाहरणार्थ माणसांना, पशूंना मोफत औषध पाणी पुरविणे. त्यानंतर रस्ते बांधले. रस्त्यांवर सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. असे काही त्यांनी कामं केले होते.